आज आपल्या या ठिकाणी खेड तालुका पंचायत समिती सभापती म्हणून माझी बिनविरोध झाली, त्याबद्दल प्रथमतः या ठिकाणी आमच्या सर्व सदस्य मंडळीला सर्वांना धन्यवाद देतो. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत साहेब आणि गट विकास अधिकारी यांनी या ठिकाणी काम पाहिलं आणि त्यामध्ये या ठिकाणी माझी बिनविरोध म्हणून या ठिकाणी निवडणूक घोषित केली. परंतु पुढील काळामध्ये या ठिकाणी जो तालुक्याचा सार्वजनिक विकास असेल तो करण्याचा सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करेल आणि या ठिकाणच्या काळामध्ये या ठिकाणी जी तालुक्याची हानी झालेली ती भरून काढण्याचं काम या ठिकाणी सातत्याने पुढच्या काळामध्ये करेल. पुढची तिसरी लाट येण्याची सुद्धा शक्यता आहे. ती लाट थांबवण्यासाठी जे जे उपाययोजना करण्याचा प्रयत्न पंचायत समितीच्या माध्यमातून करता येईल ते करण्याचं काम या ठिकाणी करू आणि सर्व सदस्यांना चांगल्या सहकार्य पद्धतीने वागणं देऊन विकासामध्ये सर्वांना सहभागी घेऊन पुढं त्यांच्या घरांचा विकास हा राहिलेल्या थोड्याशा कालावधीमध्ये तो पुढे नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू असे आपल्याला या ठिकाणी. शिक्षक सन्मान्य दिलीपरावजी मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं तालुक्याला माहिती आहे की मागचे जवळपास आज 101 दिवस आम्हाला पूर्ण झाले. आमचा जुना सहकारी माजी सभापती यांना हटवण्यासाठी अविश्वास ठराव आम्ही सर्व सदस्यांनी विशेषतः शिवसेनेच्या सदस्यांनी दाखल करून त्याला इतर पक्षांच्या भाजपच्या असेल राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. नंतर न्यायालयीन प्रक्रिया झाली, आमच्यावरती जीवघेणा हल्ला झाला, अनेक प्रकार झाले. खऱ्या अर्थानं मी संपूर्ण खेड तालुक्यातील नागरिकांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की मागचे 3 महिने आम्हाला आपल्याशी जास्त संपर्क साधता आला नाही आणि वेळोवेळी या अविश्वास ठरावाची असेल निवडणुकीसाठी असेल 144 कलम पोलीस बांधवांना त्या ठिकाणी लागू करावं लागलं, नागरिकांना या ठिकाणी काही त्रास झाला असेल म्हणून उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आज आमचं 101 दिवसाचं तप पूर्ण झालं असं म्हणावं लागेल. आमचा पक्षाला विरोध नव्हता, आमचा खऱ्या अर्थानं व्यक्तीला विरोध होता आणि व्यक्ती हटवण्यासाठी आम्ही लोकशाहीच्या मार्गाने अविश्वास ठराव दाखल केला. आज खऱ्या अर्थानं त्याच्या आजच्या निवडणुकीच्या स्टेप बाबतीत देखील न्यायालयामध्ये समोरच्या व्यक्तीने जो काही अर्ज दाखल केला त्याच्यावरती देखील आज आम्हाला स्टे या ठिकाणी मिळाला नाही. आजची निवडणूक चांगल्या रीतीने पार पडली आणि खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं काम करत असणारं एक नेतृत्व अरुणभाऊ चौधरी यांना खऱ्या अर्थानं वास्तविक पाहता राजकारणातल्या काही गोष्टी या ठिकाणी आत्ता सांगायची वेळ नाही, परंतु ज्यांच्यावर अविश्वास ठराव आणला त्यांनी सभापती करण्याचा शब्द दिलता ते पूर्ण करू शकले नाही, परंतु त्यांचा शब्द आज या ठिकाणी पूर्ण झाला आणि आमच्या सर्वांच्या सहकाऱ्यांनी आज तो बिनविरोध या ठिकाणी पूर्ण झाला म्हणून मनापासून आम्हाला आनंद झाला आहे. खऱ्या अर्थानं इथून पुढच्या कालखंडामध्ये आजपर्यंत आम्ही सर्वांनी केलेलं काम तालुक्याने पाहिलं, मग कोरोनाचा काळ असू देत किंवा निसर्ग चक्रीवादळ असू दे, तोक्ते चक्रीवादळ असू दे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सन्माननीय निर्मलाताई पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली असेल, आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, सर्व लोकांचे प्रश्न सोडवण्याचं कामकाज सर्व सदस्यांनी आम्ही एक विचारणी केले तशाच प्रकारचं कामकाज विकासाला अधीन राहून बाकीचे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्व सदस्य एकजुटीने काम करू आणि नवनिर्वाचित सभापतींना त्यांच्या कामामध्ये निश्चितपणे साथ देऊ. त्याची शिक्षा झाली. त्या ठिकाणी काय चुकी होती आमची? आम्ही फक्त प्रामाणिक आहे म्हणून की आम्ही पक्षाची एकनिष्ठ वागतो म्हणून ह्या गोष्टीचा संपूर्ण महाराष्ट्राने व राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना माझी खरं तर हात जोडून साहेब आपणास विनंती कळकळीची आहे की जर मी सर्वसामान्य कुटुंबातली एक शेतामध्ये राब राब राबणारी स्त्री खरं तर 3 महिने साहेब खूप मोठं दुःख झालेलं आहे मनाला. स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे माजी आमदार ह्या ठिकाणी हयात नाही आहेत आणि फक्त ह्या सगळ्या गोष्टी खेड पंचायत समितीची नवीन इमारत ज्या काळामध्ये आमचं सभागृह खरं तर गुण्या गोविंदांनी नांदत असताना आजचे जे नवीन सभापती झाले अरुणभाऊ चौधरी यांना खरं तर माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं यांना मी खरं तर भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. वर महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण सुद्धा खरं तर गुण्या गोविंदांनी ह्या ठिकाणी आपले राहिलेले 5 महिने 3 महिने होते. ह्या 3 महिन्यामध्ये आपण खरं तर तालुक्यामध्ये एक चांगला संदेश दिला असता, पण दुर्दैव आमच्यासारख्यांचं आम्हाला कुठंतरी खेद वाटायला लागला की ह्या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये अशा काही गोष्टी होतील असं कधीही वाटलं नव्हतं. त्यामुळं ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना खरं तर हात जोडून माझी एका छोट्या भगिनीची कळकळीची साहेब विनंती आहे, जर आमच्यासारख्या सर्वसामान्य
सर्वसामान्य जनतेवर खरं तर हा न्याय होत आहे, याला वाचा फोडलीच पाहिजे, नाहीतर शिवसेना हा हे नावच खरं तर संपून जाईल आणि शिवसेनेवरचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विश्वास लोकांचा उडून जाईल. एवढंच बोलते व थांबते. धन्यवाद.